मुळामध्ये असं आहे की लोकशाहीचा निवडणुकीची प्रक्रिया त्या ठिकाणी मी जे काम केलं ते काम लोकांच्या समोर त्या ठिकाणी आहे. त्या कामाच्या जोरावर त्याच्यापेक्षा जनसंपर्काच्या जोरावर मी समाजकारण राजकारण करत असतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला. पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार महोदय हे जेव्हा निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. परंतु आज ती परिस्थिती झाली. जवळजवळ 223 दरम्यान जवळजवळ हे सर्व आमदार महायुतीची निवडून आणले आहे. तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड याही भागामध्ये राहिला. ते कारण त्या ठिकाणी असू शकेल. आज जर निकाल लागला आपला पराभव झाला उद्यापासून पुन्हा पण जोमाने कामाला सुरुवात करणार मतदारसंघामध्ये. मी कामाला सुरुवात केलं. मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. मी तुमच्या पाठीशी आहे. आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आत्तापर्यंत समजून दिली त्या जनतेला वादा सोडून चालत नाही. म्हणून आपण समाजकारणातून राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा आपणही चालू ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही. आणि मी जे मला काय सकाळी लोक भेटायचे आजही बरेच लोक भेटायला आले. दहा दिवस झाले होते त्यांच्याशी बोललो मी त्या ठिकाणी. सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे. मी त्यांना सांगितलं की शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने BC घेण्यात आली. ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं झालो त्यांच्याशी आमची लिगल सेलची काही मंडळी BC माध्यमातून बोलली. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या, काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या. आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या BC की सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागले. अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी व्यक्तिशा सांगतो की मी गेले 1.5 महिन्यापूर्वी असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद, महिलांचा प्रतिसाद, त्याचप्रमाणे तरुणांचा प्रतिसादपेक्षा चांगला होता. लोकांची उपस्थिती प्रचार सभा चांगल्या प्रकारच्या झाल्या. आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरण या निवडणुकीमध्ये होत. आघाडीमध्ये बिघाडी झाली याचा काही फटका? आघाडीमध्ये बिघाडी अशी काय झाली? सरकारी झालं काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकाला सगळे होते ना बरोबर. आता जे असाय जे बरोबर होते त्याने अगोदर सांगितले आम्ही तुमच्या बरोबर नाही. पण जे माझ्या बरोबर नाही असं जे आपला ज्यांच्याकडे टोक आहे ना त्यांनी मला आतापर्यंतच्या 99 सालापासूनच्या कोणत्याही निवडणुकीत त्यांनी मला सहकार्य कधी केलंच नाही. साहेब महायुक्तीचे उमेदवार निवडून येताना ते 40,000 फरकानं 50,000 असते. आणि महाविकास आघाडीचे जे स्पर्धेत होते तुम्ही असतील विश्वजित कदम जयंत पाटील ते निवडून आले 15,000-16,000. तुम्ही तर पराभव झाला. EVM वर काय तुमचा संशय आहे का? काय वाटते का राज्यभर जर परिस्थिती बघितली तर एवढ्या मोठ्या मताधिक्याने किंवा एवढी मोठी लाट होती असं कुणालाही पटत नाही. मुळामध्ये असं आहे की EVMच्या बाबतीमध्ये संशय निश्चित आहे किंवा EVMच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झालेली आहे. आजही कार्यकर्ते मला भेटतात ते सांगतो की आमच्या गावात आम्ही एवढं काम केलं. मी स्वतः मतदारसंघामध्ये फिरलो मतदाना दिवशी. त्यावेळेचा बूथवरचा जो उत्साह होता किंवा कार्यकर्त्यांची लगबग होती ती मला जाणवली की जी समोरच्या बाजूला नव्हती. परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पराभव शेवटी पराभव असतो. त्यामुळं त्याचं खापर कुणावर फोडावा अशा प्रकारची प्रश्न आहे. पण पक्षाच्या वतीने मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जर काही त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई असेल तर तो सर्व वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे खासदार संजय राऊत साहेबांनी याबद्दल काहीतरी दुपारी व्यक्त केलं असं माझ्या कानावर आलं. पण मी गडबडी म्हणतो त्या ठिकाणी. पवार साहेब येतात 2 दिवसात. शरद पवार साहेब 24 तारखेला त्यांचा मूळचा कार्यक्रम हा 5:30 इथे येणार होते. पण आता जास्त मला मेसेज आलाय की 5-10 मिनिटांत ते इथे येतील. तिथे ते मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय यशवंत चव्हाण साहेबांच्या 40व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दर्शन घेतील. 9 वाजता सौमित्र चव्हाण ट्रस्टची वार्षिक संस्था सभा आहे त्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आम्ही दरवर्षी ती बैठक त्या ठिकाणी घेत असतो. तिथं वर्षभरामधल्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. आणि त्यानंतर बोनस आहे मुंबईला जाणार.
महायुतीचं यश जे आहे ते कशामुळं झाले काय? योजना आणल्या, निधी दिला शेवटच्या टप्प्यात, त्याच्यामुळे झाला का दुसरी काही कारण? नाही, अनेक कारण राजकीय दिशेने घेतलं, एखाद्या निवडून केलं, एकच कारण असं असू शकत नाही. अनेक कारण असतात, आणि योजनाचं काय असेल किंवा निधी दिला असेल काय असेल, अशा काही गोष्टी बऱ्याचशा त्या ठिकाणी असतात. आणि विशेषतः लोकसभेला जो 48 पैकी 31 जागा या महाविकास आघाडीच्या आल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं महाराष्ट्राचा सूट कोणत्या बाजूला आहे, आणि ते लक्षात आल्यानंतर त्यांनी काही उपाययोजना केल्या असतील. लाडकी बहीण योजनेचा फटका बसला, लाडकी बहीण योजनेचा फटका आपण म्हणता बरेच जण, परंतु एखाद्या गावामध्ये जेवढ्या महिला आहेत त्या 100% महिलांना काय तो लाभ मिळालेला नाही, ते त्या क्रायटेरियामध्ये त्यांना मिळालं, त्यांची भावना त्या ठिकाणी ती असू शकते. काही ठिकाणी त्यांना तो त्या ठिकाणी त्यांना लाभ मिळाल्यामुळं मतदार परिणाम झाला असू शकतो. लोकसभेच्या यशानंतर काही मतदारांना काही मतदारसंघात गृहित धरलं गेलं असंही काही हे होत गेलं की बाबा लोकसभेला आम्हाला यश मिळालं, विधानसभेला मिळणारच, अशाही काही स्ट्रॅटेजीज खेळल्या गेल्या? माझ्या मतदारसंघात असं घडलं नाही. मी जवळजवळ 125 गावामध्ये गेलो, निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच्या अगोदर इतर गावं कव्हर केली, लहानसहान गावं राहिली असते माझ्याकडून, आणि तिथे जाऊन मी भूमिका माझी मांडली, माझ्या पक्षाची, माझ्या महाविकास आघाडीची भूमिका मांडली. आणि ती मांडत असताना या कामाच्या जोरावर आपण सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती केली. मी कोणत्याही मतदाराला किंवा कोणालाही गृहित धरत नाही, धरलेलं नव्हतं, कारण शेवटी मतदार हा राजा आहे, त्याच्याशी त्याच्याशी बोलून त्याच्या विचारानं पुढे जाण्याची गरज असते. साहेब, आज मतमोजणी दिवशी आपण काय हरकत घेतली का मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर? मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तिथं आमचे दोन जिगर लढवायचे होते, एक चंद्रकांत आणि पीएन ऍडव्होकेट पीएन पाटील, त्याने व्हीव्हीपॅटच्या बाबतीमध्ये, आणि दुसरं एकंदर असं की त्याचं रिकाउंटिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली आहे, त्याची पूच घेतली आहे. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसपूस होती का आणि त्यामुळे हे सगळे निकाल लागले असं वाटतंय? राज्याचे म्हणताय? राज्याचे नाही असं मला वाटत नाही, राज्यात मला असं वाटत नाही, कारण पॅचअप बऱ्यापैकी झालं असेल असं कुठेही नव्हतं. कुणी कोणाची कोणाच्या विरुद्ध काम करायचं किंवा अशा जागी कुठं काम केलं नाही. रोहित पवार व्हीव्हीपॅटची मशीनची व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्यानंतर विजय झाले, तर अशा पद्धतीचा अनेक ठिकाणी थोड्याफार फरकाने पराभव झाला त्या ठिकाणी होऊ शकतं का? ते असू शकेल ना. मला जे कळलं, मी काही टीव्हीत पाहिलं नाही की रोहित पवारांना विजय जाहीर केलेला आहे. व्हीव्हीपॅटची मशीनची मत मोजल्यानंतरच झाले आणि किती पाच मोजले असते? पाच पाच बुच्छ पाच. हिंदू मुस्लिम असं काही नुकसानाला कारणीभूत वाटलं का मतदारांच्या? नाही, मला तसं काही वाटलं. सगळ्या जाती धर्म शेवटी हा पश्चिम महाराष्ट्र आहे, सर्व जाती धर्म एकत्र असतात, पण मताचं ध्रुवीकरण वगैरे असं काही स्ट्रॅटेजी मला तसं काही वाटलं नाही. तसं हे पाहता महाविकास आघाडीचे नेते लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडले का, किंवा नवीन पद्धतीची जी प्रचार यंत्रणा आहे ती राबवण्यात अपयशी ठरले? ना असं नाही, हे जे महाविकास आघाडीचे जे सर्व पक्षाचे नेते आहेत ते सर्व जनतेपर्यंत पोहोचले, जनतेपर्यंत जाऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा व्हॉट्सअप असेल, अशी जी इलेक्ट्रॉनिकची सर्व आयुध आहेत किंवा जाहीरनामा असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी वेळेवर केल्या आणि व्यवस्थित केल्या, ते कमी पडलं नाही त्यामुळे.